कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे रहिवासी असलेले नवविवाहित महारान शिवीगाळ करून व मानसिक छळ करून तिला पेटून दिल्याच्या घटनेप्रकरणी सहा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पैकी तीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्ट 2021 पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली असून मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहे। याबाबत उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर देखील कडक कारवाई करा अशी मागणी पूजाच्या आईसह इतरांनी केली आहे। याबाबत ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अधिक माहिती दिली आहे। मी ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा, मी सिन्नरला प्रॅक्टिस करत असते आणि आमच्या गावचं जे एकदम छोटी मुलगी होती वयाने अगदीच 20 वर्षाची पूजा पांडुरंग लोंढे, तिचा अतिशय घृणास्पद मृत्यू झालेला आहे कोपरगावमध्ये। तर त्या संदर्भात आज आम्ही मेहरवान न्यायालयात त्यांची आजपर्यंत PC होती म्हणून मी असिस्ट टू PP म्हणून ॲप्लिकेशन देऊन आज हजर झाले। त्यावेळेस सरकारी वकील जे होते आमचे व्यवहारे साहेब, त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि आमचे जे इथले जे कोपरगावचे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांनी सहकार्य केले व आमच्या तिघांच्या प्रयत्नांनी आज त्याला आजपासून 5-8 पर्यंत PC मंजूर झाली आहे। असेच आमचं सिन्नरकरांच्या सर्वांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे आणि पुढेही आम्ही शेवटपर्यंत त्या ह्या संदर्भात आम्ही पाठपुरावा घेणार आहोत। कोपरगाव तालुक्याच्या हद्दीमध्ये जेऊर कुंभारी येथील असलेली महिला पूजा मेहत्रे हिचा मृत्यू झालेला आहे जळून या संदर्भातल्या पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती। दिनांक 28 तारखेला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे लोक तिच्या मृत्यू जबाबदार असतील त्या सर्वांवर आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यापैकी 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। उर्वरित 3 आरोपी जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे। आज देखील माननीय न्यायालयासमोर ज्या पहिल्या आरोपीला अटक केली त्याच्यामध्ये वाढीव PCR संदर्भात आम्ही आर्ग्युमेंट केलं आहे। त्या आर्ग्युमेंट करत असताना मृतकाची जी आहे तिच्याकडचे असिस्टंट वकील मिसेस लोढा मॅडम ह्या देखील ह्या आमच्याकडे हजर होत्या। त्यांनी देखील प्रत्यक्ष या गोष्टीला सहकार्य केलेलं आहे। ओझा मॅडम, तर ओझा मॅडम देखील यांनी देखील आर्ग्युमेंट केलं होतं ॲसिस्ट म्हणून आणि त्या आर्ग्युमेंटवरनं माननीय कोर्टाने या सगळ्या गोष्टी घेतल्या ऑन रेकॉर्डवर की कशा पद्धतीने ह्या महिलेची हत्या झाली असेल, बर्निंग का झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड घेतलेल्या आहेत। आज त्या अनुषंगाने डिटेल आणि खोल तपास करण्यासाठी माननीय न्यायालयाने त्यांना परत आमच्या पोलीस कस्टडीमध्ये दिलेलं आहे। आम्ही या माध्यमातून एवढं सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो, पोलीस हा पूर्णपणे आपल्या पाठीशी असतो, कोणत्याही गुन्हेगाराला पोलीस हा पाठीशी दाखल करत नाही। फक्त परिस्थिती आणि फॅक्ट्स ऑन रेकॉर्ड आम्हाला कलेक्ट करताना काही गोष्टीची अडचणी निर्माण होतात। तर एकदा कागदावर रेकॉर्ड तयार झाल्यानंतर माननीय कोर्टासमोर कोर्टवर इव्हिडियन्सवर चालतं, कोर्ट भावनेवर चालत नाही। कोर्टासमोर आम्हाला पुरावे सादर करावे लागतात, त्याच्यामुळे आम्हाला काय वेळ लागतो। आम्ही सगळं नातेवाईकांना आणि लोकांना पण आम्ही विनंती करतो, सर्व पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा निश्चितच मृतकाच्या बाजूने तिला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढा मी आश्वासित करू इच्छितो। मी लग्नाला गेले होते 25 तारखेला मागच्या रविवारी, तर तेव्हा मला यायला उशीर झाला त्याच्यामुळे माझ्या हिच्या घरी राहून घेतलं मी रात्रभर। मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30-10 दरम्यान मला हिचा फोन आला, हिला तिचा फोन आलेला होता, मग हिने मला जॉईन कॉल केला। मग ही म्हटली बघ दीदीचा फोन आलेला, बघ कशी आरोळ्या मारते। मग मी म्हटले त्यांचं भांडण चालू आहे का, मग ही म्हणे हो भांडण चालू आहे। मग मी ठेवून दिला फोन, मग हिने तसाच चालू ठेवला फोन, तर त्याच्यामध्ये किंचाळण्याचा खूप आवाज येतो तिचा, मला मारू नका मला मारू नका। तिचा नवरा म्हणतो मी तुझ्या बापाचा नौकर आहे का, तिची सासू म्हणते बया खूप जळ आली। ते झाल्यानंतर आम्ही त्या रेकॉर्डिंगकडे लक्षच दिलं नाही। मग त्यांचा मला 11:30 फोन आला म्हणे पूजाच्या अंगावर आहे ना गरम पाणी सांडलं म्हणे आंघोळीला उतरवता, तर तिचा हात आणि पाय भाजला म्हणे। मला वाटलं हात आणि पाय भाजला, मग तिला त्यांनी दवाखान्यात नेला असेल कोपरगावच्या। त्यानंतर मी नाशिकला आले तर मला म्हणता आधार कार्ड तिचं तुमचं रेशन कार्ड लवकर लवकरात लवकर घेऊन या। मी म्हटले काय झालं, तर लगेच फोन कट केला त्यांनी। मग त्यानंतर मी 6 वाजता सिन्नरला मी मळ्यात राहते तेव्हा घरी पोहोचले, त्यांना फोन केला म्हटलं पूजेची तब्येत बरी आहे का, तर ते म्हणतात तुम्ही फक्त रेशन कार्ड आणि तिचा आधार कार्ड घेऊन या आणि काही नाही फक्त हात आणि पाय भाजला आहे म्हणे तिचा लवकर या म्हणे ती बोलते म्हणे। आणि ज्यावेळेस मी संगमनेरमध्ये गेले तर मला गाड्या भेटल्या नाही, रात्रीचे 12 वाजले। मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळालं की ती 90-95% भाजलेली आहे। 90-95% जर माझी मुलगी भाजली तर ती बोलेल कसं काय, तिचे चुकीचे जबाब घेतले यांनी झोप म्हणजे मरेल असताना जबाब घेतल्या, ती फक्त त्याच्या मशीनवर ठेवली ती दागदुख म्हणून का आम्हाला त्यांनी याच्यात काढलं वेड्यात काढलं का ही जिवंत आहे म्हणून ठेवली 2 दिवस। आरोपीला उभं जाळावा किंवा जन्मठेप शिक्षा व्हावा
नाही तर फाशी भेटो आमची एवढीच कळकळ विनंती आणि त्यांच्या कुटुंबाला पण शिक्षा झाली पाहिजेत. कारण लाडकिले पूजा पांडुरंग लोंढे हिचा हे साधारणतः एक आठवड्यापूर्वी इथं जळून मृत्यू झालेला आहे. आमच्या शिन्नरकरांचा असा आरोप आहे का तिला या ठिकाणी जाळून मारलेलं आहे आणि त्या संदर्भातले जे पुरावे जे रेकॉर्ड आहे ते आमच्या हाती लागलेले आहे. त्याच्यावरून या ठिकाणी आम्ही निष्कर्ष असा काढलेला आहे का पूजाला या ठिकाणी ती खूप ओरडत होती, विवळत होती, मला मारू नका असं सांगत होती आणि त्याचं रेकॉर्डिंग कर्मधर्म संयोगाने त्याच वेळी इथली तिची जी बहीण आहे त्या बहिणीचा आणि तिचा कॉल चालू असताना हे होत होतं आणि ते संपूर्णपणे ते आमच्या मोबाईलवरती ऐकू येत होतं आणि याच्यावरून आम्ही या ठिकाणी निष्कर्ष काढला की तिला या ठिकाणी प्रचंड अशी मारझोड चालू होती आणि त्यानंतर तिला जाळून टाकण्यात आलं. त्या संदर्भातले जे फोटो आहे ते पण आमच्या हाती लागलेले. तिथं या ठिकाणी रॉकेलने भरलेली, डिझेलने भरलेली एक डबकी आम्हाला आढळली. त्याचप्रमाणे तिथं या ठिकाणी तिथं जे त्याला पांघरून ज्याला म्हणतो आपण ते पांघरून पण जळालेल्या अवस्थेमध्ये, तिचे कपडे पण जळालेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिथं आम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये संपूर्णपणे दिसत आहेत. आणि ही जी लेख होती ही अशा प्रकारे या ठिकाणी तिची एक प्रकारे निर्गुण अशी हत्या करण्यात आली. आमचं एकच मागणी आम्ही सिन्नर तालुक्याच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या आणि इथं या ठिकाणी ओझा मॅडम आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे, आमची सर्वांची एकच मागणी का जो आरोपी असेल, जो नराधम असेल त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. सध्या त्याच्यावरती 304 ब हा कलम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे, परंतु तो त्याच्या आणखी त्याच्यामध्ये भर पाडून 302 कलमांमुळे त्याच्यावरती सजा ही झाली पाहिजे अशी आमची संपूर्ण सिन्नरकरांची या ठिकाणी मागणी आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी इथे उपस्थित झालेलो आहे. सन्माननीय या ठिकाणी आमचे PI साहेब, देसले साहेब हे सुद्धा आम्हाला सहकार्य करतायत आणि इतरही या ठिकाणी बरेच जण आम्हाला या संदर्भात सहकार्य करतायत. आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं का जर ही तुमची लेख असती तर काय झालं असतं, तुम्हाला काय वाटलं असतं याचा या ठिकाणी आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे. आणि असं जाळून आणि निर्गुण या ठिकाणी हे जे कृत्य केलं हे त्याला या ठिकाणी त्या नराधमाला हे शोभलं नाही आणि म्हणून त्याची सुद्धा जिंदगी अशीच खपायला पाहिजे अशी मी या ठिकाणी इथं सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.